खुंका बदला खून ही मन आपण सिनेमात नेहमीच ऐकतो मात्र तीस वर्षांपूर्वी वडिलांचा खून करणाऱ्या व्यक्तीच्या रहस्यमयरित्या खून केला त्यानंतर हा खून नसून अपघात असल्याचे भासविण्याचे कृत्य आरोपीने केले परंतु मृताची स्थिती घटनास्थळावरील भौतिक पुरावे व शेजारी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यावर फुलचूर टोला ते पार या रस्त्यावर झालेला हा अपघात अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणात सुनील भुंगाळे व शाहरुख शेख या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे गोंद्या ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला सकाळी साडेसहा वाजे दरम्यान दरम्यान फुलचूर टोला ते पिंडकीपार जाणाऱ्या मार्गावर मोटरसायकलचा अपघात झाल्याने मोरेश्वर खोब्रागडे यांचा मृत्यू झाला मात्र हा अपघात संशयास्पद असल्याचे खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी आक्षेप घेत पोलिसांकडे तक्रार केली होती यावरून गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन तीनशे एकेचाळीस चौतीस अणुर्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता या खून प्रकरणाचा छळा लावून सत्यता पडताळून गुन्ह्याचा उलगडा पोलिसांनी केला असून हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाले आहे गोंदिया हद्दीमध्ये दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला संध्याकाळी सहा ते सहा तीसच्या दरम्यान फुलचूरटोला ते पिंडकीवर जाणाऱ्या रोडवर अनिल विश्वकारामा याच्या कबाडीच्या दुकानाजवळ रोडवर अपघात मृतक नामे मोरेश्वर खोबरागडे राणा चंद्रशेखर वाड गोंदिया याचा अपघात झाल्याबाबत प्राथमिक माहिती मिळाली होती त्या आधारे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु मृतकाच्या डोक्यावर असलेली जखम तसेच परिस्थिती पुरावा यावरून सदर प्रकार हा अपघातात असून काहीतरी खुणाचा प्रकार असू शकतो याबाबत माननीय पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे सर यांनी त्या आधारे निखिल सरांनी त्या मुद्द्यावरती तपास करण्याचे आदेश दिल्याने सखोल तपास करण्यात आला असता सदर प्रकरणी सदर प्रकार हा खुनाचा असल्याचे प्राथमिकरित्या निष्पत्न होत असल्याने दिनांक सहा बारा दोन हजार तेवीस रोजी या गुन्ह्यामध्ये कलम तीनशे दोन तीनशे एक्केचाळीस आणि चौतीस भादवीचे वाढविण्यात आले माननीय पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे सर अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा सर यांचे मार्गदर्शन गुन्ह्या ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वेगवेगळे पथक तयार करून कसोशीने तपास करण्यात आला असता सदर गुन्ह्यामध्ये सुनील धनीराम भोंगाळे वय चौवेचाळीस व त्याचा साथीदार शाहरुख हामिद शेख वय चोवीस राणार कुराळी या दोघांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे यांना ताब्यात घेण्यात आले जीबी न्यूज से प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा तसंच बेलायकनलासुद्धा प्रेस करा आपला जिल्हा आपली बातमी जीबी बी न्यूज गोंदिया